नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अत्यंत एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे की जो शासन निर्णय आजच निर्गमित झाला आहे, तर चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. शासन निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका तयार. शासन निर्णय दिनांक 15 जून 2023 गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. मित्रांनो, या बातमीचं टायटल आहे स्टेट एम्प्लॉईज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी कार्यालयीन कार्यपुस्तिका तयार, शासन निर्णय दिनांक 15/6/2023. यानुसार मित्रांनो अपडेट पुढील प्रमाणे आहे. स्टेट एम्प्लॉईज महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका सन 2063 मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली असून ती सन 1994 मध्ये मराठीत पुनर्मुद्रित करण्यात आली. बदलत्या काळात कार्यालयीन कामकाजात पद्धतीत झालेले बदल लक्षात घेऊन महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 2023 मध्ये सुधारित आवृत्ती इंग्रजी दिनांक 1/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती शासन निर्णय शासकीय कामकाज सुव्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अधिकार जबाबदारीचे विविध करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कार्यासन अधिकारी, माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री यांच्या स्वकीय कार्य कर्मचारी, वरिष्ठ स्वीय सहाय्य लघु लेखक, सहाय्य कक्ष अधिकारी, लिपिक टंक लेखक, बहुकार्य कर्मचारी, मल्टी टास्किंग स्टाफ यांच्या अधिकारीची व कामाची विभागणी करण्यात आली आहे. आणि स्टेट एम्प्लॉईज न्यूज रूल त्यामध्ये टाकले असून शिपाई, दप्तरी, जमादार, परिचालक, चौकीदार, सफाईदार, गड्ढ या कर्मचाऱ्यांना मल्टी टास्किंग स्टाफ असे संबोधण्यात येते. आणि सरकारी कर्मचाऱ्याची कार्यपद्धती शासन निर्णय आपण येथून डाउनलोड करू शकतो. याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज हाताळण्यासाठी तसेच डिजिटल व ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाज पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन मार्गदर्शक सूचना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयामध्ये फाईल नास्ती निर्णयार्थ सादर करण्यात च्या संदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. म्हणून सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्य पद्धतीचे नवीन नियम सुद्धा येथे दिले आहेत. त्याही नियमाची आपण लिंक आपणास देणारच आहे. तर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कामाचं नियोजन करण्यासाठी नियोजन पुस्तिका तयार केली असून महाराष्ट्र राज्य कर्मचारी कार्यपद्धती नियोजन नियम पुस्तिका तयार झाली आहे आणि ती आजच तयार झाली आहे. आणि आपण स्पष्टीकरण करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.